नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण अजून एक वाळवणाचा पदार्थ करणार आहोत यामध्ये आपण उपवासाची साबुदाणा बटाटा चकली करणार आहोत ही चकली आपण एक वेळ करून वर्षभरासाठी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकतो आणि जेव्हा कधी आपले उपवास असतील तेव्हा आपण ही साबुदाणा बटाटा चकली तळून खाऊ शकतो चकल्या करण्याची पद्धत अगदी साधी सोपी आहे चकल्या वाळल्यानंतर जेव्हा त्या आपण तळतो तेव्हा त्या तिप्पट फुलतात आणि मस्त खुसखुशीत होतात आपल्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या वाळवणाच्या रेसिपीची प्लेलिस्ट उपलब्ध आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया साबुदाणा बघणी करण्यासाठी इथे मी भांड्यामध्ये पाव किलो साबुदाणे घेतलेले आहेत साबुदाणे मी स्वच्छ निवडून पाकडून घेतलेले आहेत आपल्याला हे साबुदाणे धुवून घ्यायचे आहेत साबुदाणे बोडतील एवढा आपण यामध्ये पाणी घालूया आणि हाताने चोळून साबुदाणे दोन वेळा स्वच्छ धुवून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपले साबुदाणे दोन वेळा स्वच्छ धुवून झालेले आहेत आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत जसे आपण खिचडीसाठी साबुदाणे भिजवून घेतो त्या पद्धतीनेच आपण हे साबुदाणे भिजवणार आहोत साबुदाणे बुडतील एवढंच आपण यामध्ये पाणी घालायचं आहे त्यापेक्षा खूप जास्त पाणी घालायचं नाहीये बघा इतकंच आपण पाणी घालायचं आणि यावर झाकण ठेवून सहा ते सात तास साबुदाणे छान भिजवून घ्यायचे आहेत सहा सात तास झालेले आहेत आता आपण झाकण काढूया बघा साबुदाण्याने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे मस्त मोकळे सुटसुटी तसे आपले साबुदाणे तयार झालेले आहेत बघा छान मौसूद भिजले आहेत आपल्याला हे साबुदाणे असेच भिजवून घ्यायचे आहेत बघा भिजवून घेतलेले साबुदाणे इथे मी मोठ्या डब्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि मस्त मोकळे सुटसुटी तसे आपले साबुदाणे तयार आहेत आपल्याला हे साबुदाणे पुन्हा गरम पाण्यात भिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये अगदी उकळतं पाणी घेतलेलं आहे साबुदाणे भिजवताना आपल्याला उकळतं पाणीच घ्यायचं आहे आणि पाणी साबुदाणे बुडतील एवढंच घालायचं आहे त्यापेक्षा खूप जास्त पाणी घालायचं नाहीये पाणी जर खूप जास्त झालं तर आपलं चकलीचं मिश्रण बिघडेल आणि पूर्ण चकल्या बिघडून जातील इथं जर तुम्हाला वाटलं तर पाणी जास्त झालंय तर आताच तुम्ही यातलं पाणी काढून टाकू शकता असे आपण पुन्हा साबुदाणे गरम पाण्यात भिजवून घेतल्यामुळे चकली तयार झाल्यानंतर आपण जेव्हा ती चकली तळतो तेव्हा साबुदाणे दाताखाली कुडकुडीत न लागता चकली मस्त खुसखुशी तशी तयार होते आता आपण यावर दहा ते बारा तासांसाठी झाकण ठेवून देऊया दुसऱ्या दिवशी सकाळी आधी आपण बटाटे उकडून घ्यायचे आहेत इथं मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत आपण पाव किलो साबुदाणे घेतले होते त्यासाठी अर्धा किलो बटाटे घ्यायचे आहेत पाव किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटे हे प्रमाण अगदी बरोबर होतं बटाटे उकडल्यानंतर आपण ते पाण्यातून काढून थोड्या वेळ पंख्याखाली राहू द्यायचे म्हणजे ते छान कोरडे होतात बटाटे गार होण्यासाठी आपण गार पाण्यात न घालता ते असेच हवेखाली थंड करून घ्यायचे आहेत आता आपण हे सगळे बटाटे अशा बारीक किसणीने किसून घेऊया यामध्ये अजिबात गाठी राहणार नाहीत अशा पद्धतीने आपण सगळे बटाटे किसून घेऊया दहा बारा तासानंतर तुम्ही पाहू शकता आपले साबुदाणे अगदी छान भिजलेले आहेत आपण यामध्ये घातलेलं गरम पाणी साबुदाण्याने शोषून घेतलेलं आहे बघा साबुदाणे अगदी मौसूद झालेले आहेत आपल्याला असेच साबुदाणे भिजवून घ्यायचे आहेत आता ते चमच्याच्या सहाय्याने आपण मोकळे करून घेऊया बघा आपण पुन्हा गरम पाण्यामध्ये साबुदाणे भिजून घेतले असले तरीही ते अजिबात चिकट ओलसर न होता छान मोकळे सुटसुटीत आहेत यासाठी पाणी योग्य प्रमाणात वापरणं गरजेचं आहे यानंतर आपण यामध्ये किसून घेतलेला बटाटा घालूया बघा मी बटाटा असा अगदी बारीक किसून घेतलेला आहे सगळा बटाटा आपण यामध्ये काढून घेऊया तुम्ही सगळे साहित्य एका परातीमध्ये काढून घेतले तरीही चालतील यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची आणि जिऱ्याचा ठेचा घालूया इथं मी चार कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या आणि एक टी स्पून जिरं मिक्सर लावून असं जाडसर फिरवून घेतलेलं आहे यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाहीये तुम्ही जर उपवासाला जिरं खात नसाल तर फक्त मिरचीचा ठेचा घातला तरीही चालेल यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया वाळवण्याच्या कोणत्याही पदार्थामध्ये मीठ घालताना थोडं कमीच घालायचं आहे पदार्थ वाळल्यानंतर त्यामध्ये मीठ जास्ती होतं आणि ते तळल्यावर खाताना ते खारट लागतात आता आपण ही सगळी साहित्य अशा पद्धतीने हाताने एकजीव करून घेऊया याला आपण अजिबात तेल लावणार नाही आहोत अशा पद्धतीने बटाटा आणि साबुदाणा छान मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता साबुदाणा आणि बटाटा मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला हे हवं तसं मिश्रण तयार झालेलं आहे बघा आता आपण चकल्या करायला सुरुवात करूया इथं मी चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे सोऱ्याला मी आतून पाणी ला लावून घेतलंय आणि ही चकलीची चकती घेतलेली आहे चकती पण मी थंड पाण्यात बुडवून घेतलेली आहे आपण याला अजिबात तेल लावायचं नाहीये वाळवण्याचे पदार्थ वाळल्यानंतर आपण जेव्हा ते हवाबंद डब्यात भरून घेतो त्यानंतर त्यांना तेलाचा वास येतो म्हणून आपण एकही थेंब तेलाचा न लावता चकल्या करणार आहोत आता आपण तयार करून घेतलेलं मिश्रण चकलीच्या सोऱ्यामध्ये भरून घेऊया चकलीच्या सोऱ्या भरताना आपण अगदी घट्ट दाबून भरायचा आहे म्हणजे जेव्हा आपण चकल्या करू तेव्हा मध्ये मध्ये तुटणार नाहीत चकलीचा सोऱ्या भरून झाला की आपण याला झाकण लावून घेऊया चकल्या पाडण्यासाठी इथं मी प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे कागदालाही मी अजिबात तेल लावलेलं नाही आहे आता आपण एक एक करून यावर चकल्या पाडून घेऊया आधी मी थोड्याशा चकल्या पाडून घेतलेल्या आहेत या चकल्या पाडताना आपण खूप जास्त मोठ्या पाडायच्या नाही आहेत आणि अगदी जवळजवळ देखील वेडे सोडायचे नाही आहेत जेव्हा आपण चकल्या तळतो तेव्हा त्या फुलून मोठ्या होतात म्हणून अगदी लहान लहानच चकल्या करायच्या आहेत बघा अशा पद्धतीने एखाद्या वेळेस तुमचं मिश्रण जर ओलसर झालं आणि ते चकलीच्या सोऱ्यातून सरळ पडत नाहीये आणि मध्ये मध्ये चकल्या जर तुटत असतील तर आपण एक आयडिया करायची घरातील एक स्वच्छ प्लास्टिकची जिन्साची पिशवी घ्यायची आणि तिचा एक छोटासा कोपरा कट करायचा आणि जशी आपण जिलबी तेलामध्ये सोडतो त्या पद्धतीने प्लास्टिकच्या पिशवीने आपण या चकल्या करून घ्यायच्या आहेत मग त्या मध्ये मध्ये अजिबात तुटणार नाहीत हे मिश्रण पिठाइतकं घट्ट नसतं म्हणून आपल्याला सोऱ्या अगदी जवळ घेऊन चकल्या पाडाव्या लागतात वरून जर चकल्या पाडायला गेलो तर त्या मध्ये मध्ये तुटतात यासाठी थोडासा सराव आणि पेशन्स ठेवणं गरजेचं आहे तुम्ही पाहू शकता या चकल्या मी घरातच पंख्याखाली अशा पद्धतीने वाळत घातलेल्या आहेत एक दिवस मी पंख्याच्या हवेखाली वाळून घेणार आहे आणि मग उन्हामध्ये वाळून घेणार आहे तुमच्याकडे जर दिवसभर ऊन असेल तर तुम्ही या चकल्या डायरेक्ट उन्हामध्ये वाळत घातल्या तरीही चालतील तुम्ही पाहू शकता आता आपल्या चकल्या चांगल्या वाळलेल्या आहेत बघा आपण जेव्हा चकल्या पाडल्या तेव्हा किती मोठ्या होत्या आणि वाळल्यानंतर त्या अशा बारीक झालेल्या आहेत तळल्यानंतर देखील या पुन्हा अशा तिपटीने फुलून मोठ्या होतील या चकल्या मी एक दिवस घरात पंख्याखाली वाळून घेतल्या आणि त्यानंतर दोन दोन तास दोन ते तीन दिवस उन्हामध्ये वाळून घेतलेल्या आहेत कारण माझ्याकडे ऊन इतका वेळच येतं जर तुमच्याकडे ऊन जास्त वेळ येत असेल तर तुम्ही पूर्ण दिवसभर या चकल्या उन्हामध्ये वाळवून घ्या म्हणजे त्या वर्षभर सहज छान टिकतील चकल्या तळण्यासाठी इथं मी कढईमध्ये मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घेतलेला आहे आणि बघा तेलात टाकता चकल्या आपल्या मस्त तिपटीने फुलून आलेल्या आहेत तेल खूप जास्त गरम करायचं नाहीये नाहीतर या चकल्या पटकन लालसर होतात कारण आपण यामध्ये बटाटा घातलेला आहे बघा मस्त खुसखुशीत अशा आपल्या साबुदाणा बटाटा चकली तयार आहेत बघा चकल्या तेलात टाकल्यानंतर लगेचच त्या फुलून वर येत आहेत या चकल्या तुम्ही उपवासा व्यतिरिक्त इतरही दिवशी तळून खाऊ शकता इतक्या त्या चवीला छान लागतात तळून घेतलेल्या चकल्या इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत बघा तळण्याआधी ही चकली केवढी होती आणि तळल्यानंतर अगदी मस्त तिप्पट फुललेली आहे तिची जाडी वाढलेली आहे रुंदी खूप जास्त वाढलेली नाहीये मी चकली तोडून दाखवते बघा अगदी मस्त खुसखुशीत आहे अजिबात कुडकुडीत झालेली नाही आहे अशाच पद्धतीने या साबुदाणा बटाट्याचा चकल्या तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडल्या तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद